नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो जलसंपदा विभाग म्हणजे डब्ल्यू आर डीच्या संदर्भात एक अश अतिशय महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि कालच्या तारखेला जे आहे हे प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे जरी याच्यावर कालची तारीख तुम्हाला दिसत असली तरी जे प्रसिद्धीपत्रक आहे ते आज जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे तुमची मिळणार आहे त्याच्यामुळे याला जे आहे ते आपल्याला व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो आजचा जो दिवस आहे थोडा दुखद दिवस आहे कारण की आपल्या जे आहे रतनजी टाटा सर हे गेलेले आहे आणि फार महत्त्वाचं जे व्यक्तिमत्व होतं फार महत्त्वाचं जे अनमोल रत्न होतं ते विश्वाने आणि भारताने गमावलेलं आहे आता त्याची भरपाई होणे शक्य नाही ठीक आहे त्याच्यामुळे रतनजी टाटा सरांना श्रद्धांजली वाहून आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रसिद्धीपत्रक बघा दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीसचा आहे ठीक आहे नऊ दहा दोन हजार चोवीसचं प्रसिद्धीपत्रक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली काय पॉईंट त्यांनी क्लिअर केलं आहे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगणार आहे ठीक आहे तर जलसंपदा विभागाच्या गट ब राजपत्रिक व गट कस भरतीच्या सन दोन हजार तेवीस तेवीस अन्वय सर्व परिमंडळ स्तरावरील निवडणूक प्रतीक्षा यादा जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे ठीक आहे बरोबर आहे सगळ्या यादा ज्या मित्रांनो जलसंपदाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे आतापर्यंत सदर प्रतीक्षा यादा शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार निवड याद्या जाहीर केलेल्या केल्यापासून एक वर्ष मुदतीसाठी वैध राहिले आता ठीक आहे मित्रांनो निवड याद्या ज्या तारखेला जाहीर केल्या असेल त्या तारखेपर्यंत ज्या प्रत्यक्ष याद्याच्या प्रत्यक्ष यादीतील जे उमेदवार असेल त्यांना एक वर्षापर्यंत याच्यामध्ये मुदत दिलेली असते एक वर्षापर्यंत त्यांची जॉईनिंग केली जाऊ शकते जशा जशा जागा होईल तशा ठीक आहे तर याच्यानंतर मित्रांनो सदर निवड झालेल्या उमेदवारांच्या शिफारशी यान्वये समितीमार्फत सर्व परिमंडळ कार्यालयात देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे अशा शिफारशी ज्या सर्व कर परिमंडळ कार्यालय कार्यालयाला आहे ते देण्यात आलेले आहे असं याच्यात सांगितलेलं आहे ठीक आहे बघा मुद्दा क्लिअर काय होतो याच्यामध्ये तर प्रत्यक्ष यादा वेबसाईटवर जाहीर झाल्याबरोबर आहे तुम्हाला माहिती आहे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे प्रत्यक्षा यादा वेबसाईटवर वेळोवेळी जाहीर केलेला आहे आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्या यादा पुरवलेल्या आहे नेहमीप्रमाणे याच्यानंतर शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार निवड यादा जाहीर केल्यापासून ज्या तारखेला निवड यादा जाहीर झाल्या असेल त्या तारखेपासून जे आहे ते एक वर्षाचा कालावधी जो आहे तो प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांकरता वैध असतो ठीक आहे म्हणजे जशी जशी जागा खाली होत जाईल तशी तशी जागा वेटिंगमधल्या उमेदवारांना मिळत असते ठीक आहे हे क्लिअर झालं मित्रांनो म्हणजे जागा खाली झाली तर ती भरती जी आहे ती जागा पुढच्या भरतीसाठी मोकळी ठेवत नाही तर वेटिंगमधून एका वर्षापर्यंत त्याच्यामध्ये कॅन्डिडेट घेतले जातात याच्यानंतर सदर निवड झालेल्या उमेदवारांच्या शिफारशी समन्वय समितीमार्फत सर्व परिमंडळ कार्यालयात देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे इथेपर्यंत क्लिअर झालं तसेच त्या परिमंडळाच्या स्तरावर मंडळ स्तरावरील शिफारशी देण्यात आल्या त्या ता, अनुषंगाने मंडळ स्तरावर प्रचलित शासन नियमानुसार कार्यवाही करून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत ठीक आहे नियुक्ती आदेश जे आहे ते आपल्या परिमंडळानुसार जे आहे ते निर्गमित करण्यात येत आहे ज्या ज्या परिमंडळाला जे आदेश देण्यात आले आहेत त्याच्यानुसार परिमंडळ आपली जे नियुक्तीची प्रोसेस आहे ते सुरू करत आहे ठीक आहे आता सदर मंडळ स्तरावर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये काय उमेदवार कागदपत्र तपासणीसाठी मंडळ स्तरावर अनुपस्थित आहे म्हणजे अनुपस्थित होते ठीक आहे मंडळ स्तरावर म्हणजे ज्या मंडळात ज्या उमेदवार असेल त्या उमेदवाराला जिथे बलावलेलं असेल कागदपत्राला तर ते कागदपत्रास उप अनु उपस्थित नव्हते म्हणजे अनुपस्थित होते ठीक आहे तर स्तरावरून शिफारस रद्द करण्याबाबतची कारवाई चालू आहे ठीक आहे तर जे उमेदवार कागदपत्र पडताळणीला अनुपस्थित होते तर त्या सर्व उमेदवारांची जे नियुक्तीचे आदेश आहेत ते निर्गमित करण्यात आलेले होते परंतु अशावेळी जे उमेदवार संबंधित मंडळस्तराच्या कागदपत्राला उपस्थित नव्हते म्हणजे अप ऑप्शन होते या सर्व परिमंडळातील उमेदवारांची जी आहे शिफारस रद्द करण्याची जे कारवाई आहे ते सुरू झालेली आहे ठीक आहे डी उपस्थित नसल्यामुळे त्यांची जे पुढची प्रोसेस आहे थांबवण्यात आलेली आहे व त्यांना या भरतीतून बाद करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे ठीक आहे हे क्लिअर केलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर मित्रांनो तसेच मंडळ स्तरावर निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचा कालावधी संपुष्टात आला असल्यास त्यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द करण्याबाबत संबंधित कार्यालयास कळवण्यात आले आहे ठीक आहे आता था हा था। मुद्दा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो तसेच मंडळ स्तरावर निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचा ठीक आहे कालावधी संपुष्ट आला असल्यास त्यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द करण्याबाबत संबंधित कार्यालयास कळवण्यात आले आहे ठीक आहे तर मित्रांनो जसे तुम्हाला जॉईनिंग लेटर दिलेलं आहे जॉईनिंग मेलद्वारे दिलेली आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला कालावधी दिलेला असतो मंडळ आपल्या हिशोबाने तो कालावधी देत असतो जसं नागपूर मंडळाने काही पोटसाठी फक्त सात दिवसाचा कालावधी दिलेला होता आणि मॅक्झिमम हा कालावधी जास्तीत जास्त जो दिला जातो मंडळातर्फे तो एका महिन्याचा दिलेला जातो तर एका महिन्यापर्यंत जर कोणत्याही कॅन्डिडेटने जॉईन केले नाही तर मग त्याला त्या याच्यातून बाद केलं जाते तर अशी जी जे प्रोसेस आहे ते सुरू झालेले आहे असं यांनी इथे सांगितलेलं आहे ठीक आहे तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर समांतर आरक्षणानुसार नियुक्त झालेल्या बऱ्याच उमेदवारांचे प्रमाणपत्राची वैधता अद्याप प्राप्त झालेली नाही ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रकंप ग्र प्रक प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्या प्रमाणपत्राची वैधता भूकंपग्रस्त खेळाडू आयुष्यकालीन पदवीधर या समांतर आरक्षणानुसार नियुक्त झालेल्या बऱ्याच उमेदवारांचे जे प्रमाणपत्र आहे ते वैध आहे की नाही याचं कन कन्फर्मेशन आलेलं नाही त्याच्यामुळे त्यासंबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा चालू असून संबंधित नियुक्तीचे आदेश अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही ठीक आहे म्हणजे न या ज्या ह्या समांतर आरक्षणाची ज्या जागा आहे त्या अजूनपर्यंत रोखून ठेवलेल्या आहे कारण की कन्फर्मेशन जे आहे ते झालेलं नाही ठीक आहे याच्यानंतर तसेच दिव्यांग प्रवर्गातील देखील उमेदवारांच्या प्रमाणपत्र तपासणी होऊन प्राप्त झालेल्या नाही ठीक आहे म्हणजे दिव्यांग प्र जे उमेदवार असेल हँडिकॅप जे उमेदवार असेल त्यांच्यासुद्धा कन्फर्मेशन झालेलं नाही त्यांच्या प्रमाणपत्राचं कन्फर्मेशन झालेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्यासुद्धा जागेला ज्या भरतीला वेळ लागणार आहे प्रचलित शासन निर्णयानुसार दिव्यांग व अनाथ उमेदवारांना जे ते ज्या सामाजिक प्रवर्गातील असतील त्या प्रवर्गातील सर्वसाधारण जागावर त्यांची नियुक्ती करावी लागते ठीक आहे ज्या प्रवर्गातील असतील त्या प्रवर्गातील सर्वसाधारण साधारण ज्या जागा असेल त्या सर्वसाधारण जागावर त्यांची नियुक्ती करावी लागते असं क्लिअर दिलेलं आहे जी काही दिव्यांग प्रमाणपत्रे तपासून प्राप्त आहेत त्यातील काही उमेदवारांची प्रमाणपत्रे अवैध ठरल्या म्हणजे ज्यांनी प्रमाणपत्र दिलेलं असेल परतून त्याच्यातील काही उमेदवारांची जे प्रमाणपत्र आहे ते अवैध ठरलेली आहे म्हणजे बाद ठरलेली आहे तसंच अद्याप अहवाल प्राप्त नसल्यामध्ये देखील अवैध दिव्यांग उमेदवार असू शकतात काहींची बाद ठरलेली आहे काही जे आहे ते बाद ठरू शकतात जोपर्यंत दिव्यांग व अनाथ ठीक आहे दिव्यांग व अनाथ जोपर्यंत दिव्यांग व अनाथ उमेद प्रवर्गातील उमेदवारांची स्पष्टता येत नाही तोपर्यंत पुढील कार्यवाही करण्याबाबत अडचणी येत आहे ठीक आहे म्हणजे स्पष्टीकरण किंवा कन्फर्मेशन ज्याला आपण म्हणतो जोपर्यंत दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांची स्पष्टता येत नाही म्हणजे कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत पुढील कार्यवाही करण्याबाबत अडचणी येत आहे त्याच्यामुळे थोडासा कालावधी यायला लागणार आहे ठीक आहे जर दिव्यांग व अनाथ वगळून कार्यवाही केल्यास भविष्यात बिंदू नामा बंदुव बिंदू नामावलीनुसार ज्या प्रवर्गातील दिव्यांग किंवा अनाथ उमेदवार उपलब्ध होईल तो बिंदू न राहिल्यास खुल्या प्रवर्गातील बिंदूवर संबंधित उमेदवारास समावून घ्या गे, घेतले जाईल म्हणजे समजा आता जर ज्या दिव्यांग अनाथ वडगडून कार्यवाही केल्यास भविष्यात बिंदू निमो हो ज्या प्रवर्गातील दिव्यांग म्हणजे ज्या कॅटेगरीचे दिव्यांग किंवा अनाथ उमेदवार असेल तर त्या जागेवर जर ते उमेदवार उपलब्ध झाले नाही किंवा काही कारणास्तव बाद झाले तर खुल्या प्रवर्गातील म्हणजे त्याच त्याच कॅटेगरीच्या खुल्या प्रवर्गातील जे कॅन्डिडेट असतील त्या कॅन्डिडेटना त्याच्यातून समावेश घेतले जाणार आहे किंवा त्यांना ती जागा दिली जाणार आहे ठीक आहे जर खुल्या प्रवर्गातील बिंदू उपलब्ध झाला नाही तर मग काही प्रवर्गाचे बिंदू कमी व जास्त होण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजे ज्या जागा आहे त्या कमी जास्तसुद्धा होऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो त्यांनी क्लिअर केलेलं आहे याच्यामध्ये तर याच्यानंतर अथवा शासनाने परवानगी दिलेल्या पदांपेक्षा जास्त पदे भरावी लागतील तर ते सुद्धा भरायला ते तयार आहे ठीक आहे उपरोक्त कारवाई पूर्ण होण्यापूर्वी प्रत्यक्ष आधीतील उमेदवारांना नियुक्ती देणे जे आहे ते न्यायाधीन होणार नाही किंवा न्यायचित होणार नाही असं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे ही कारवाई पूर्ण होण्याकरता मित्रांनो वेळ लागू शकतो असं त्यांनी क्लिअरली दिलेलं आहे ही कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष आधीतील उमेदवारांना जे आहे ती नियुक्ती दिली जात नाही जो काही एक टाईम पिरियड आहे तो टाईम पिरियड त्याला काढावा लागणार आहे त्यांना कन्फर्मेशन करूनच त्यांना जे बाद करावं लागणार आहे जर त्यांचं कन्फर्मेशन झालं त्याच्यानंतरच मित्रांनो तुम्हाला वेटिंग लिस्टवाल्यांना जॉईनिंग ते देऊ शकतात याच्यानंतर मित्रांनो त्यामुळे वरील सर्व बाबीची तपासणी चालू असून लवकरात लवकर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत ही कारवाई करण्याकरता समन्वय समिती प्रयत्नशील आहे ठीक आहे आता या सगळी जे आहे बाब ते तपासण्याकरता काही वेळ लागणार आहे ते तपासण्याकरता कन्फर्मेशन घेण्याकरता प्रमाणपत्र जे आहे ते तपासण्याकरता काही वेळ लागणार आहे तर ही सगळी तपासणी झाल्यानंतरच मित्रांनो जे आहे ते लवकरात लवकर यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कारवाई जे आहे ते करण्यास समन्वय समिती प्रयत्नशील आहे असं त्यांनी दिलेलं आहे तर तथापि ही एका वर्षाकरिता वैध असल्याने उमेदवारांची संधी हुकणार नाही ठीक आहे म्हणजे एका वर्षापर्यंत जे जागा जे आहे ते क्लिअर करणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही उमेदवारांची जी संधी आहे ते हुकणार नाही असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे ठीक आहे आणि हे जे प्रसिद्धीपत्रक आहे मिलिंद नाईक अध्यक्ष आहे समन्वय समिती तथा मुख्य अभियंता जलसंपाद विभाग कोकण प्रदेशाचे त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं परिपत्रक आहे मित्रांनो फार महत्त्वाचं परिपत्रक आहे भरपूर लोकांना प्रश्न पडलेले होते की सर जे वेटिंग लिस्ट आहे ते क्लिअर होणार की नाही आणि भरपूर लोकांचं जे जसं अनाथ आरक्षण आहे अपंगांचं आरक्षण आहे भूकंपग्रस्त आहे खेळाडू आहे अंशकालीन पदवीधर आहे यांचं जे समांतर आरक्षण आहे त्यांना प्रमाणपत्राची वैधता अजून तपासण्याला वेळ लागत आहे त्याच्यामुळे त्यांचे ते जे जॉईनिंगची प्रोसेस आहे ती कुठेतरी थांबलेली आहे आणि आता आचारसंहिता लागले लागणार आहे मित्रांनो लागलेली आहे समजा दहा नंतर तर आचारसंहितेमध्ये जे आहे ते जॉईनिंग मिळणार नाही बाकीचे जे प्रोसेस आहे ते डिपार्टमेंट करून ठेवेल ठीक आहे याच्यानंतर कसले प्रकारचे अपडेट आले तर चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचवले जातात मित्रांनो हे अपडेटसुद्धा मी टेलिग्राम चॅनलला अगोदरच टाकलेली आहे बघा मी सा तुम्हाला दाखवते ही पी डी एफ आहे आपली बेगी तर बघू शकता तुम्ही टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी टाकलेली आहे ठीक आहे ज्यांनी वाचली असेल त्यांनी वाचली असेल ज्यांनी वाचली नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघा ठीक आहे सोबतच मित्रांनो जे डी व्ही ए टी आहे डी टीच्या संदर्भात जे केस आहे रिक्रुटमेंट रूल वर्सेस डी व्ही ए टी केस याची जी हिअरिंग आहे अकरा ऑक्टोंबरला आहे आणि अडीच वाजता ती हिअरिंग आहे शेड्यूल आहे यांचा अकरा ऑक्टोंबर निर्णायक असणार आहे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे कोर्टरूम एकमध्ये ही हिअरिंग असणार आहे ठीक आहे डी बी टीच्या संदर्भातसुद्धा थोडीशी अपडेट आपल्याकडे आलेली आहे ती अपडेटसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नंतर सांगेल तर हा आपला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे हलो टीचर वायटी नावाचा तर तुम्हाला कसले प्रकारचे अपडेट याच्यामध्ये लागत असेल तर सगळ्या प्रकारचे अपडेट आपण एक्झामची या टॅनल चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे तर बरेच काही याच्यामध्ये आपण टाकत असतो मित्रांनो जसे म लाटक्या बेन योजनेच्या संदर्भातसुद्धा काही व्हिडिओ मी टाकलेले आहे आणि भरपूर काही जे लेटेस्ट न्यूज असतात ते सगळे लेटेस्ट न्यूज आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य करत असतो ठीक आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल तर प्लीज जॉईन करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय